चुलीवरचं कारणाचं अस्सल झणझणीत गावरान मटण, त्याच्यासोबत गावठी बाजरीची भाकर आणि इंद्रायणीचा रुचकर भात। हे नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल की नाही, पण अशी चव शहरात कामाच्या व्यवस्थेत कुठे मिळणार? चिंता करू नका, अशी चव तुम्हाला मिळू शकते तीही आपल्या नाशिक शहरात। अत्यंत निसर्गरम्य वातावरणात उत्कृष्ट सुग्रण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैशाली शिंदे यांच्या हॉटेल सानवीमध्ये इथं सपरिवार कुटुंबासाठी कारणाचे मटण चालू केलेले आहे। तुम्हाला नाशिककरांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी एक वेळेस येऊन इथं भेट द्यावी। चुलीवरचं मटण भाकरी सुरू केलेले आहे, तरी सर्व नाशिककरांनी सानवी मटण भाकरीला खास भेट देऊन चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा। मी स्वतः नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे जे नॉनव्हेज नाशिकमध्ये संपूर्ण नाशिकमध्ये चुलीवरचं मटण मिळत नाही, असं मटण इथं सानवी मटण भाकरी म्हणून आज नाशिकमध्ये शुभारंभ झालेला आहे। आजच्या त्या या सानवी मटण भाकरीच्या हॉटेलचे मालक सौ वैशालीताई शिंदे राजाभाऊ वाबळे यांनी अतिशय खवय्यांसाठी खूप चांगला पर्याय आजपर्यंत नाशिकमध्ये नव्हता तो उपलब्ध झालेला आहे। तरी मी सर्व खवय्यांना मी आग्रहाची विनंती करतो का तुम्ही नक्कीच या आमच्या सानवी मटण भाकरीला भेट द्यावी। सानवी मटण भाकरी ही मिरची हॉटेल सिग्नलच्या जवळ जयशंकर फेस्टिवल लॉन जवळ आहेत। तरी मी सर्वांना नाशिककरांना आग्रहाचं निमंत्रण देतो की आमच्याकडे या, एकदा आलं तर पोटभर खाल असं मला नक्कीच वाटतं। त्यामुळे आपल्या खास गावरान ठसकेबाद झणझणीत पदार्थावर ताव मारण्यासाठी सानवी मटण भाकरी हॉटेलला भेट द्या। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक।